नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 25 व 26 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील 5 दिवस कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 17 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 26 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 26 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉईड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मेघदूत नावाचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी असलेल्या हवामान आधारित शेती सल्ला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्याकरता आपला मोबाईल नंबरवरून आपले नाव, गाव, तालुका व आपला जिल्हा ही माहिती पुढे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावी. व्हॉट्सअप नंबर आहे 97 67 36 68 32. नंबर पुन्हा एकदा ऐका, 97 67 36 68 32. धन्यवाद.